म्हणून कारवाई करा असं तुम्ही मागणी करा, आणि त्यासाठी तुमचा पाठपुरा करा. 4 दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी कांद्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही शांची भेट घेतली आणि हा प्रश्न मार्गी लागला म्हणून त्यांनी सांगितलं. पण सरकारचा खुलासा असा आला आहे की असा आम्ही कोणताही निर्णय 31 मार्चपर्यंत घेतलेला नाही. आता मग यांनी दिशाभूल जर समजा शेतकऱ्यांची केली आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, यापेक्षा शेवटी ते अमितभाई शाह देशाचे गृहमंत्री यांना भेटले, त्यांच्यात काही चर्चा झाली हे मला माहीत नाही. पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं, पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या. मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात, ती शंका होती. त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदीवर उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली. नेमक्या कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि 8 दिवसात 2 वेळा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली? मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल, देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही. खरं तर या प्रश्नाला लागून अजून एक दुसरा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की त्यांच्या विरोधात मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. परंतु माझ्या प्राप्त सध्याच्या माहितीनुसार अद्यापर्यंत काही आबरू नुकसानीचा दावा दाखल झाला आहे असं नाही आहे. परंतु जर एखादी गोष्ट जाहीर केली तर ती केली पाहिजे. आपण जो प्रश्न विचारला आहे की एखादा अधिकारी चुकीचा वागला, शेतकऱ्यांना वेठीस धरलं, लोकप्रतिनिधी शासनाची दिशाभूल केली, तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आणि मी तो प्रश्न धसाच लावून धरणं. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शासन त्याच्यावरती निर्णय घेईल. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती असल्याच्या नंतरच बोलणं यथायोग्य ठरतं. मला वाटतं ते वरिष्ठांच्या मध्ये चर्चा झाली, त्याच्यामध्ये मी न बोललेलं बरं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.